तर नियुक्ती न मिळालेल्या पात्र मराठ्यांसाठी पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक मोठा निर्णय समोर येतोय. नियुक्त्यांना मिळालेल्या पात्र मराठ्यांसाठी पदनिर्मिती करण्यात येणार आहे. मराठा समन्वयक आबासाहेब पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आबासाहेब, हा निर्णय लागू होऊ शकतो का? यात नेमकी आव्हानं काय असतील? मुळात आज जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय ज्या वेळेला घ्यायला पाहिजे होतो त्यावेळेला घेतला नाही. आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक निवेदनं दिली, मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला होता, उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाणांच्याकडे पाठपुरावा केला, परंतु आजपर्यंत ह्या लोकांनी मराठा समाजाची कुठल्याही अडीच वर्षामध्ये चर्चा केली नाही किंवा कोणत्या मागण्याबद्दल आमचे निर्णय घेतले नाहीत. आणि आज सरकार अडचणीत आलं, धोक्यात आल्यामुळं की आता तत्काळ लगेच आज मंत्रिमंडळात निर्णय दिला असं सांगून पूर्णपणे मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाला प्रयत्न या सरकारनं आज केलेला आहे. जी, मात्र आपण असे जोडले गेलेले राहा. आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड जोडले गेलेले आहेत. हरिभाऊजी, नियुक्त न मिळालेल्या पात्र मराठ्यांसाठी पदनिर्मिती केलेली आहे, या निर्णयाकडे आपण कसं पाहता? कोर्टाचा अवमान होईल ना, कारण हे सगळे प्रकरण कोर्टात आहे आणि ते ओपन ओपन लोकांचं सिलेक्शन झालं होतं त्या ठिकाणी, म्हणजे खुल्या वर्गामधल्या. तर खुल्या वर्गामधल्या ज्याला तुम्ही आता मराठा समाजाला जर द्यायला लागले तर त्यांच्यावर अन्याय होईल, म्हणून सर्वोच्च मान्य न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला पाहिजे होती किंवा पर्सू करायला पाहिजे होती की नौकर निकाल द्या. याच्यामध्ये असं करता येत नाही खरं म्हणजे, परंतु असं जर होत असेल तर त्या विद्यार्थ्यावर अन्याय होईल ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. जी हा, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यावर अन्याय होईल ना याच्यामुळे. जी धन्यवाद हरिभाऊजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय समोर आला. नियुक्ती न मिळालेल्या पात्र मराठ्यांसाठी पदनिर्मिती करण्याचा हा निर्णय आहे.